तीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जवाहर महाविद्यालय अणदूर येथे फूड प्रोसेसिंग व प्रिझर्वेशन यावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेच्या अध्यक्ष म्हणून प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ संजीवनी आलुरे व प्रमुख पाहुण्या डॉक्टर किशोरी शहा भारतीच्या सदस्य सौ शिवकन्या कदेर यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ किशोरी शहा म्हणाल्या चॉकलेट्स केक्स कसे बनवावे याबद्दलची माहिती दिली विविध प्रकारचे चॉकलेट्स गव्हाच्या पिठापासून बिस्किटे त्याप्रमाणे केक बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले उपलब्ध साहित्यापासून सरबत बनवण्याचे प्रात्यक्षिक सॉस कसे बनवावे प्रिझर्वेटिव्ह कोणते वापरावे याची माहिती दिली महिलांचा योग्य आहार कसा असावा गर्भधारणेमध्ये आहार कसा घ्यावा रोज ताजे अन्न कसे खावे कसे बनवावे याची अनमोल माहिती दिली सौ शिवकन्या कदर यांनी महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या स्वतःवर प्रेम करा मन प्रसन्न राहण्यासाठी स्वतःच्या आवडी जपा आरोग्यदायी अन्न खा कारण आपले शरीर ही खूप मोठी संपत्ती आहे कार्यशाळेचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय समन्वयक डॉक्टर माधुरी गडसिंग यांनी केला सूत्रसंचालन शिल्पा राठोड व आभार डॉक्टर सुरेखा भारती यांनी मानले या, या कार्यशाळेला गावातील महिला विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती